यानंतर राज्यातल्या मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं महाराष्ट्रातील मका खरेदीला मुदतवाढ दिलेली आहे. 31 जुलैपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे, त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे. यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारला अतिरिक्त 25,000 मेट्रिक टनपर्यंत मका खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे असं भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांचं म्हणणं आहे. या काही घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.